सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेने 10 प्रमुख मागण्यांकरिता वर्ध्यातील स्थानिक महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन पुकारले आहे. सुशिक्षित बेरोजगारांचे विद्यावेतन व संस्थेचे व्यवस्थापकीय अनुदान नियमित देण्यात यावे, तसेच वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण सुशिक्षित बेरोजगार संस्था संलग्न असाव्या. जिल्ह्यातील विविध प्रशासकीय कार्यालयातील 33% काम जिल्हा वाटप समितीने माहिती करून संघाच्या सदस्य असणाऱ्यांना देण्यात यावी इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेने आंदोलन पुकारले होते. सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या मार्फतीने आज आम्ही 10 मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेले आहे. जर आज जिल्हाधिकाऱ्याने जर समजा योग्य निर्णय नाही दिला, पुढील 1 एप्रिलपासून सत्याग्रह आंदोलन करणार आहो आणि सर्व वर्धा जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थेत उपस्थित राहून हे आंदोलन जोरात करण्यात येईल. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था जी आहे ती महाराष्ट्र शासनाने तयार केलेले आहे की रोजगार मिळावा, आणि त्या अनुषंगाने शासनाने तसे पारित केलेले आहे, GR पारित केलेले आहे. पण त्या GRला कुठेतरी शासन किंवा शासनाचे अधिकारी केराची टोपली दाखवतात, आणि जे कामे वर्धा जिल्ह्यात नव्हती आधी ती आम्ही आंदोलनाच्या मार्फतच सुरू केली. कामवाटप समिती नावाची वस्तू वर्धा जिल्ह्याला माहीत नव्हती, तर आम्ही वर्धा जिल्ह्याला उपोषण केलं. आज त्या उपोषणाला 15 वर्षाचा काळ लोटलेला आहे, तर त्या माध्यमातून कामवाटप समिती सुरू झालेली आहे वर्धा जिल्ह्याला. तर त्या कामवाटप समिती माध्यमातून आम्हाला जो कोटा आहे त्या कोट्यातून आम्हाला कामं मिळत होती, दवाखान्यातली कामं मिळायची, जिल्हा परिषदची कामं मिळायची. पण आता या 1 वर्षामध्ये CSC सेंटर सेंट्रलचं पण आलं आहे, स्टेटचं पण आलं आहे. यामध्ये काय झालं, एक मोठ्या कंपनीला क्लब करून कामं देण्यात येते आहे. म्हणजे सगळ्यांचे आमचे जे कामं आहे सगळ्याचे काढायचे आणि त्याला क्लब करायचे आणि एका कंपनीला द्यायचं. त्यामुळे आमच्यावर आज उपासमारीची वेळ येऊन राहिली. दर महिन्याला आमच्या कामगाराचा पगार व्हायला पाहिजे. 8 महिन्यांनी देता तुम्ही, 10 महिन्यांनी देता हे पण नको आम्हाला. आम्ही सुशिक्षित बेरोजगार संस्था आहे. तुम्ही नाव दिलं आहे आमच्या संस्थांना सुशिक्षित बेरोजगार, कारण की आमच्याजवळ काम नाही म्हणून तुम्हीच म्हणता की सुशिक्षित बेरोजगार. मग हे वर्षाचे पैसे आणायचे कुठून, एवढं चालवायचं कुठून? तुम्ही जर 10 माणसाचं काय, 10 माणसाचा पगार, तो माणूस काय करेल? तर यासाठी आमचा खूप प्रयत्न चालू आहे.